नमस्कार मित्रांनो मी शोम पवार मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे निमित्ताने व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने या वस्तू तुम्हाला दिल्या जाणार आहेत आता या वस्तू नक्की कोणकोणत्या आहेत या संदर्भातला जो काही शासनाने निर्णय घेतलेला आहे तो आपण पाहूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला आहे गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने आनंदाचा शिधा इथे पहा राज्यात गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती सणानिमित्त आनंदाचा शिदा वितरित करण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना तसेच प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्मग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील ए पी एल म्हणजेच केशरी शेतकरी धारकांना एक किलो या प्रमाणात एक किलो रवा एक किलो चना डाळ एक किलो साखर आणि एक लिटर तेल या परिमाणात सोयाबीन जे काही तेल आहे ते अशा पद्धतीने हा जो शिदा आहे तो असणार आहे या चार वस्तू दिल्या जाणार आहेत जसं की एक किलो रवा एक किलो चना डाळ एक किलो साखर आणि एक लिटर तेल हा आनंदाचा सीधा लवकरच वितरित करण्यात येणार आहे इथे पहा राज्यात सुमारे पंचवीस लक्ष अंत्योदय अन्न योजना एक पॉईंट सदतीस कोटी प्राधान्य कुटुंब आहेत आणि सात पॉईंट पाच लक्ष शेतकरी योजनेतील शिधापत्रिकाधारक आहेत त्यामुळे अशा सुमारे एक पॉईंट एकोणसत्तर कोटी शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे आणि यासाठी पाचशे पन्नास कोटी सत्तावन्न लाख रुपये इतक्या खर्चाची मंजुरीसुद्धा शासनाने दिलेली आहे आता तुम्ही म्हणाल हा शिधा कोणाकोलाला म्हणजे सर्वांना मिळणार का जर जर तुम्हाला अगोदर आनंदाचा शिदा भेटला असेल तर ज्यांना ज्यांना अगोदर मिळाला आहे त्या सर्वांना हा शिदा नक्की मिळणार आहे तसेच हा शिदा कधी मिळेल तर हा शिदा पंधरा एप्रिलनंतर हा तुम्हाला दिला जाईल या संदर्भातला एक दोन दिवसामध्ये जी आर शासन निर्णयसुद्धा प्रकाशित करण्यात येईल तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद